हे गाइस, वेलकम टू बॅक अ न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आम्ही डेअरीवरती पोहोचलेलो आहोत आणि पाठीमागे बघू शकता डेअरी. आता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि आम्ही डेअरीवरती पोहोचलोय. दुधाचं गोळा करणं चालू आहे. जवळपास अर्धे दूध गोळा करणं झालेले आहेत. इकडे बघू शकता. आता आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या डेअरीचं जे गोळा झालेलं दूध राहतं ते नेमकं नेऊन कुठं देत असतो आम्ही आणि ते कुठं जात असतं दूध. तर आजचा ब्लॉग एकदम शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल दूध कुठं जात असतं ते. बघू शकता, दूधवाले आहे हे त्याचा खायचं आहे त्याचा श्री आदेश राऊत. तर काही सगळे दूध गोळा करून झालेले आहेत आणि शेवटी आपले दूध गोळा झाल्याच्या नंतर डेअरीवरचं एक मेन काम असतं, ते म्हणजे मशीनची क्लिनिंग करावी लागत असते. आणि तुम्हाला दाखवणार आहे आता मी कशाप्रकारे आम्ही क्लिनिंग करत असतो मशीनची. या इकडं सुरुवातीला हे दोन डिबरे असतात, त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं असतं आपल्याला आणि पाणी मशीनला लावायचं असते. तर असे हे पाणी याच्यात पाणी घेतलेलं आहे. मशीनला लावल्याच्या नंतर जे काही दूधमध्ये गेलेलं असतं ते पाण्याच्या द्वारे बाहेर येत असतं. त्यासाठी क्लिनिंग लावून आपल्याला लावी लागत असते. आता बघू शकता पाणी आतमध्ये जाते, आतमध्ये जाते पाणी आणि त्याच्यामध्ये पांढरं अशा प्रकारचं दूध येते. बघू शकता या मागे. सो फायनली गाईज, आता आम्ही दुधाच्या कँडी गाडीवरती बांधलेले आहेत. बघू शकता पाठीमागे. आणि आता डायरेक्ट आम्ही घेऊन जाणार आहोत दूध. चला जाऊयात. फायनली गाईज, आम्ही आता वसमत येथे पोहोचलेलो आहोत आणि इकडे बघू शकता दुधाची गाडी आहे. तर आता दूध टाकायचं आहे, चला दाखवतो. तर गाईज, फायनली आता दूध टाकलेलं आहे आणि आता मी घरला निघत आहोत. गाडीवरती कॅन बांधलेले आहेत, डायरेक्ट जायचं आहे आता घरला. सो गाईज, तर आम्ही 10 वाजता घरी पोहोचलो. तुम्ही बघितलंच असेल कुठं आम्ही दूध टाकत असतो काय सर्व ब्लॉग मध्ये. तर गाईज, आज पप्पा नसल्यामुळे आम्ही गेलो होतो आणि दररोज डेअरीवरती पप्पाच घेऊन जात असतात दूध मोटरसायकलवरती. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवूयात, भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारची मशीन दूध